नमस्कार, मी तन्मय डिल्लू. आता वेळ झाली ती मैदानावर फेरफटका मारण्याची. सुरुवात करूया स्पोर्ट्स 20 ला. भारतानं बांगलादेशविरोधातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये 687 धावा करून एक विशाल स्कोअर केला. भारतानं केलेला हा स्कोअर इतिहासात आतापर्यंत कोणीच केला नाही आहे. याआधी इंग्लंड विरोधात 5 टेस्ट मॅचमधील शेवटच्या 2 टेस्ट मॅचमध्ये 600 अधिक रन्स केले होते. विराट कोहलीसाठी हा हंगाम अनेक अर्थांनी यश देऊन गेलाय. कप्तान म्हणून तो यशस्वी ठरतोय, त्याचवेळी मैदानावरही त्याची कामगिरी मुहतोड होतीये. बांगलादेशविरुद्ध त्याने 204 रन केले आणि त्याचवेळी आणखी 2 रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केले. एकतर एकाच हंगामात त्याने 1000 रन पूर्ण केलेत, दुसरं म्हणजे सलग 4 सिरीजमध्ये त्यानं किमान 1 डबल सेंच्युरी केली आहे. यापूर्वी राहुल द्रविडनं 3 सिरीजमध्ये 3 डबल सेंच्युरी केल्या होत्या. बांगलादेशविरोधात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं अजून एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. विराट कोहलीनं माझ्या देशात एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलाय. विराट कोहलीनं 15 डावांमध्ये 1116 धावा केल्यात. यासोबतच विराटनं सेहवागचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. याआधी 2005 17 डावांमध्ये 1105 धावा त्यांनी केल्या होत्या. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधील 4th द्विशतक केलं आहे. बांगलादेशविरोधात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात कोहलीनं या नव्या विक्रमाला गवसणी घातली. ही सलग 4थी मालिका असून या मालिकेत कोहलीनं द्विशतक केलं आहे. या अगोदर सर डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांनी सलग 3 कसोट्यांमध्ये मालिकांमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम केलाय. '99 पाकविरोधात खेळण्यात आलेल्या सामन्यात कदाचित अनिल कुंबळेंनी केलेला रेकॉर्ड हुकला असता, कारण 9 खेळाडू बाद झाल्यानंतर आपण रनआउट व्हायचं अशी शक्कल वकार युनिसनं लढवली होती. मात्र वसीम अक्रममुळे ही शक्कल अयशस्वी झाली आणि अनिल कुंबळेचा रेकॉर्ड झाला. दरम्यान किस्मत के आगे सारी साजिश फेल, बहुत खूप वसीम भाई अनिल भाई के लिए कोटला में क्या दिन था, असं ट्विट सेहवागनं या संपूर्ण प्रकारावर केलंय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या BCCIला 1300 कोटीचं नुकसान झाल्याचा होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. ICCच्या नव्या फायनान्शियल मॉडेल लागू झालेत, यामुळे Big 3 BCCI आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे प्रॉफिट शेअर कमी झालेत. नव्या मॉडेलमुळे प्रॉफिट शेअर कमी झाल्यामुळे BCCIला 1300 कोटींचा फटका बसू शकतो. भारताची टेनिस क्वीन सानिया मिर्झा हिला कथित सेवा कर चोरी प्रकरणात नोटीस बजावली गेली असून 16 फेब्रुवारीला चौकशीसाठी कागदपत्रांसह केंद्रीय उत्पाद शुल्क कार्यालयात हजर राहण्यास बजावलं गेलं आहे. या कार्यालयातर्फे सानियाला पाठवलेली नोटीसीत वित्त कायदा 1994 नियमानुसार तिनं सेवा कर भरलेला नाही, हा कर चुकवल्याबद्दल तिची चौकशी केली जाणार आहे. पद्मश्री पुरस्कार मिळतोय याचा आनंद तर आहेच, आता नोकरीही मिळायला पाहिजे अशी खंत भारतीय अंध क्रिकेट टीमचे माजी कप्तान शेखर नाईक यांनी व्यक्त केली आहे. नाईक यांना भारतीय टीमचा कप्तान विराट कोहलीसोबत पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना नोकरी मिळाली तर अंध क्रिकेटसाठी काहीतरी करू शकेन असं नाईक यांनी व्यक्त केलं आहे. फिफाच्या ताज्या क्रमवारीनुसार अर्जेंटिनानं आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. भारतीय टीमची मात्र थोडी पिछेहाट झाली आहे आणि टीम आता 115 स्थानावर पोहोचली आहे. बाकी पहिल्या 10 टीममध्ये फारसा फरक पडलेला नाही. फ्रान्सला मागे टाकून कोलंबियाची टीम 6 स्थानावर पोहोचली आहे. ब्राझीलही 2 स्थानावर कायम आहे. अर्जेंटिनाचं अव्वल स्थान कायम राहिलं आहे. पाकिस्तानचा वन डे कॅप्टन अझर अलीनं कप्तानी सोडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धची सिरीज गमावल्यानंतर त्याच्यावर दबावच होता. ही सिरीज पाकिस्ताननं 1-4 अशी गमावली होती. अझरनंतर आता T20 कॅप्टन सरफराज अहमदकडे कप्तानी सोपवली जाण्याची शक्यता आहे. कप्तानीमुळे आपल्या बॅटिंगवर परिणाम होत असल्याचं कारण अझरनं दिलंय. लंकन टीम आता ऑस्ट्रेलियाविरोधात 3 T20 मॅचची सिरीज खेळणार आहे आणि या सिरीजसाठी टीम निवडताना लंकन निवड समितीनं काही आश्चर्यकारक बदल केलेत. एकतर नुकताच आफ्रिकेविरुद्ध कप्तानी केलेला दिनेश चंडीमल या टीममध्येच नाही आहे आणि दुसरा बदल म्हणजे लसित मलिंगाला पुन्हा टीममध्ये स्थान मिळालं आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर मलिंगाला पुन्हा संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून रॉजर फेडरर पुन्हा चर्चेत आलाय आणि आता वर्ल्ड नंबर 1 अँडी मरे विरुद्ध तो एका प्रदर्शनीय मॅचमध्ये खेळणार आहे. 7 नोव्हेंबरला मरेचं शहर ग्लासगोमध्ये ही मॅच होणार आहे. या मॅचमधून उभा राहणारा निधी युनिसेफ आणि
स्कॉटलंडमधल्या एका स्वयंसेवी संस्थेला वाटून दिला जाणार आहे. स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपन नंतर थकलाय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर डेव्हिस कपमध्येही तो क्रोएशिया विरुद्ध खेळला नव्हता. आता रॉटरडॅम ओपन स्पर्धेतूनही त्यानं माघार घेतली आहे. नदाल सध्या जागतिक क्रमवारीत 6व्या स्थानावर आहे, पण ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल खेळल्यानंतर त्याला थकवा जाणवतोय. दिल्लीच्या ऋषभ पंतनं भारतीय टीममध्ये स्थान मिळवलंय आणि त्या पाठोपाठ दिल्ली टीमची कप्तानीही त्याच्याकडे चालून आली आहे. विजय हजारे वन डे स्पर्धेसाठी गौतम गंभीरऐवजी त्याच्याकडे कप्तानी सोपवण्यात आली आहे. येणाऱ्या काळात पंतला तयार करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आल्याचं कोच के पी भास्कर यांनी सांगितलंय. बार्सिलोना टीमचा स्ट्रायकर लुईस सॉर्सवर 2 मॅचची बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे किंग्ज कपच्या फायनलमध्ये तो खेळू शकणार नाहीये. टीमच्या आधीच्या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूला कोपरानं मारल्यानंतर त्याला 2 येलो कार्ड मिळाली होती. भारतीय बॅडमिंटनमध्ये श्रीकांतच्या पाठोपाठ सध्या आणखी एक तारा जन्माला आला, तो म्हणजे सौरभ वर्मा. सलग दुसऱ्यांदा नॅशनल स्पर्धा त्याने जिंकली आणि आता लक्ष केंद्रित केलंय ते त्याने ऑल इंग्लंड स्पर्धेवर. ऑलिम्पिकमध्ये भारताला यश मिळावं म्हणून यासाठी केंद्र सरकारनं खेलो इंडिया मोहीम सुरू केली आहे आणि या अंतर्गत सरकारची एक निश्चित योजनाही तयार आहे. होतकरू खेळाडूंना हेरून त्यांना मेडलसाठी तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. श्रीलंकेच्या टीममध्ये पहिल्यासारख्या महान खेळाडूंप्रमाणे नवीन खेळाडू मिळत नसल्याची खंत माजी कर्णधार सनत जयसूर्यानं व्यक्त केली आहे. श्रीलंकन टीम कठीण परिस्थितीतून जातीये. महिला जयवर्धने, कुमार संगकारा आणि दिलशान यांनी एकामागे एक रिटायरमेंट घेतल्यानं टीमचा परफॉर्मन्सही ढासळला असल्याचं जयसूर्यानं म्हटलंय. हॉकी इंडिया लीगमध्ये पंजाब वॉरियर्स गुरुवारी झालेल्या रांची रेज विरोधातील खेळात 3रा विजय झाली आहे. वांडर विल्डनं खेळाच्या 25 मिनिटांत पेनल्टी कॉर्नर घेऊन गोल केलाय. शेवटी घेतलेल्या या गोलमुळे पंजाब वॉरियर्सला 6 गोल करण्यात चांगलं यश आलं. ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना एका धावपटूचा मृत्यू झाल्याची घटना वसईत स्थानकात घडली. लोकेश वाघमारे असं या धावपटूचं नाव आहे. वसईला राहणारा लोकेश गुजरातच्या बडोदा इथे मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला होता. स्पोर्ट्स 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र न्यूज.